फैलाव हा पसरत असून यात अनेकांनी आपला जीव गमावलाय. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणी लक्ष देऊन प्रभागाची स्वच्छता करणे, गटर नाली यांची साफसफाई करणे याबाबत स्थानिक आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान यावेळी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सरपंचांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. जय महाराष्ट्र. आज रेंदाळ मान्यनगर या प्रभागामध्ये मान्यनगर अंबाबाईनगर या प्रभागामधील जी विधायक कामं होती या संदर्भात 25/9/2020 रोजी ग्रामपंचायतला रीतसर निवेदनाद्वारे आम्ही या संदर्भात आमच्या मान्यनगर भागातील सर्वच कामानिमित्ताने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं. तोंडी लेखी या पद्धतीनं आम्ही त्यांना बोललो, पण कोणत्याही पद्धतीनं मान्यनगर व अंबाबाईनगरमधील जी रखडीत विकास कामे आहेत गेली 4 वर्ष या ठिकाणी ती प्रलंबितच आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी पाण्यासारखा पूर्ण मान्यनगरच नाही किंवा अंबाईनगर नाही तसं टोटली 6 भागातील पूर्ण रेंदाळ भागातील हा मोठा ज्वलंत पाण्याचा प्रश्न आहे. तर या प्रश्नावर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं रेंदाळ ग्रामपंचायतनं विधायक पद्धतीनं लक्ष न दिल्यामुळं भागामध्ये 8-8 दिवस लोकांना पाणी मिळत नाही. या पाणी प्रश्नासाठी वारंवार इथल्या महिलांना म्हणून फिरावं लागतं, पाण्यासाठी सारखे ग्रामपंचायतला फोन करावा लागतं. जर फोन लावल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामपंचायत कोणत्याही चांगल्या पद्धतीनं त्या उत्तरेसुद्धाही देत नाहीत. सांगतं की या ठिकाणी लाईट नाही आहे, वेळेवर पाणी मिळत नाही, फ्यूज गेलेली आहे किंवा अशा पद्धतीनं काही उत्तरं देऊन त्या ठिकाणी टाळाटाळ करण्याचा ग्रामपंचायत वारंवार प्रयत्न करतं. यासाठी आम्ही आमच्या भागातून या ठिकाणी निवेदन पण दिलं, प्रत्येक वेळा सांगितलं, पण कोणत्या पद्धतीनं न ऐकल्यामुळं या ठिकाणी मी माझ्या भागातील माझ्या नागरिकांसोबत या ठिकाणी आमरण उपोषणासाठी मी आज दिनांक या ठिकाणी 12/10/2020 रोजी बसलेलो आहे. भागातील एवढे ज्वलंत प्रश्न असताना या ठिकाणी डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, मलेरिया या ठिकाणी डेंग्यूचे कमीत कमी 10 पेशंट या ठिकाणी आढळलेले आहेत. तसेच चिकनगुनियाचे कमीत कमी 16-17 पेशंट आहेत. या ठिकाणी एक 20 वर्षाची डेंग्यू संशयित 20 वर्षाची शाळकरी मुलगी या ठिकाणी मृत्यू पावलेली आहे. भागामध्ये स्वच्छता नसल्यामुळे या ठिकाणी भागातील दुर्गंधी इतकी पसरलेली आहे की जागोजागी पडलेले जे कचऱ्याचे ढीग आहेत ते तसेच आहेत. त्यात पावसाचं वातावरण त्यामुळं खरोखर गटरीत तुडुंब भरलेले आहेत. कचरे नाले नाल्यामध्ये कचरा साठल्यामुळं नालेसुद्धा पॅक झालेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे या ठिकाणी डेंग्यूचे डास फैलून या ठिकाणी चिकनगुन्या प्रत्येक घरोघरी काही महिला आहेत, काही दवाखान्यामध्ये उपचार करत आहेत, काही खाजगी रुग्णालयामध्ये, काही सरकारी रुग्णालयामध्ये. अशा पद्धतीने पूर्ण मान्यनगर व अंबाईनगरमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. या संदर्भात ग्रामपंचायतला आम्ही कळवूनसुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंचांनी कोणतीही या ठिकाणी आपली प्रतिक्रिया मांडलेली नाही किंवा स्वतः या ठिकाणी उपोषणच्या स्थळी भेटसुद्धा दिलेली नाही आहे. खरोखरच या मान्यनगरमधनं त्यांना चांगल्या पद्धतीनं मताधिकाराने निवडून देऊनसुद्धा ग्रामपंचायत सरपंच जे थेट स्वतःला म्हणवतात ते या ठिकाणी खरोखर आलेले नाही आहेत. इथल्या लोकांची त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. आणि जोपर्यंत